हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामवर प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर हे डिस्कस करणार आहोत मित्रांनो नेहमीसारखे आपण वन बाय वन टॉपिक डिस्कस करत असतो प्रिव्हियस इयरचे त्याचप्रकारे मित्रांनो आजचा टॉपिक आहे टीचिंग ॲप्टिट्यूड तर मित्रांनो टीचिंग ॲप्टिट्यूडवर आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आता दहा अतिमहत्वाचे डिस्कस करूयात तर मित्रांनो आम्ही तुम मित्रांनो आमच्या चॅनलवर तुम्हाला इंग्लिश हिंदी आणि मराठी या तिन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आणि हिंद महाराष्ट्र सेट एक्झामविषयी जेवढी पण माहिती आहे क्वेश्चन पेपर्स आहे सगळे तुम्हाला या ठिकाणी मिळेलच त्यामुळे तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा त्याचप्रकारे आम्ही तुमच्यासाठी वीस मॉकटेस या ठेवल्या आहे व या वीस मॉकटेस तुमच्यासाठी फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्येच उपलब्ध असणार आहे आणि हे इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये असेल आणि मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी पेड व्हॉट्सअप ग्रुप हा चालू केला आहे ज्यामध्ये आणि पी डीएफ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे आणि हेच नव्हे तर आमचं स्पेशली मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळेलच आणि एक्झामच्या रिलेटेड लागणारे जेवढे पण मटेरियल्स आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत आणि हा जो पे व्हॉट्सअप ग्रुप आहे तुम्हाला जॉईन करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा म्हणजे तुम्ही सिम्पली हाय जरी मेसेज पाठवला तर सर तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतील आणि हे फक्त तुमच्यासाठी दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये अवेलेबल असणार आहेत त्याचप्रकारे मित्रांनो उशीर न करता आपण लगेच क्वेश्चनकडे वळूया तर पहिला क्वेश्चन आहे की मुक्त प्रश्नांचे मूल्यमापन करताना खालीलपैकी सर्वात कमी महत्त्वाचा निकष कोणता तर हा क्वेश्चन तुम्हाला ऑगस्ट दोन हजार अकरामध्ये आला होता तर मित्रांनो मुक्त प्रश्नांचे मूल्यमापन करताना सादरीकरणातील मौलिकता सर्वात कमी महत्वाचा निकष आहे तर हे का आहे हे आपण जाणून घेऊया मुक्त प्रश्नांचे मूल्यमापन मित्रांनो हे करताना त्यांना व्यवस्थित स्पष्टीकरण देऊन त्यांना व्यवस्थित सांगणं त्यांना व्यवस्थित त्यांच्यासमोर सादर करून व्यवस्थित प्रत्या सांगणं हेच मुक्त प्रश्नांचे मूल्यमापन असतात मित्रांनो यामध्ये फक्त हो किंवा नाही यामध्ये आन्सर त्यांना नसणं त्यांना नाही ना पाहिजे तर त्यांना चांगल्या प्रकारे व्यवस्थित सादरीकरण करून त्यांना यामध्ये आन्सर हवं आहे त्याचप्रकारे स्थिर प्रतिसादाने ते दिले जाऊ शकते जे ओपन एंड प्रश्नांना विधान म्हणून वर्गीकृत केले जाते त्यांना ते, ते प्रतिसादाची आवश्यकता असते त्यामुळे ते, ते सादर करण्यातील मौलिकता हे मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन करताना सर्वात कमी महत्वाचा निकष मानला जातो त्यामुळे आपला आन्सर येणार आहे डी त्याच प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स कोणते आहे तर एम ओ सीचं कोर्स आहे मोठ्या प्रमाणात सहभागासाठी डिझाईन केलेले स्वयंनिर्देशित आणि ऑनलाईन शिक्षकाचे लवचिकता आणि मुक्त स्वरूप तर मित्रांनो आपण हे बघूया तर येथे कोणतेही शुल्क किंवा प्रवेशाची आवश्यकता नाही आहे तर तेथे कोणतीही औपचारिक शैक्षणिक व क्रेडिट उपलब्ध नसते पण मित्रांनो सर्वात प्रथम हे दोन हजार आठमध्ये ओळख झाली होती या ओपन या एम ओ सी सी एम ओ ची आणि आता ते दोन हजार बारामध्ये ते लोकप्रियसुद्धा शिक्षण पद्धती म्हणून ती उदयास आली होती ते पूर्ण करण्याचे प्रमाण कमी असताना सरासरी ते दहा टक्के भिन्न असल्यामुळे एम ओ ओ सी हे मध्ये प्रवेश घेण्याची प्रेरणा पूर्ण झालेल्या सहभागाची सामान्य सहसा त्यांची संख्या होती त्यामुळे मॅसिव्ह ऑन मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्स हे मोठ्या प्रमाणात सहभागासाठी ते डिझाईन केलेले स्वयंनिर्देशित आहे आणि ते ऑनलाईन शिक्षकाचे लवचिकता आणि मुक्त स्वरूप आहे त्यामुळे आपल्या क्वेश्चनचा आन्सर येणार आहे ए त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे की अध्यापनाच्या पद्धतीमध्ये शिक्षक विशिष्ट ते सामान्य म्हणून ओळखले जाणारे कोणते मॅक्सिम वापरते तर हा क्वेश्चन तुम्हाला दोन हजार सतरामध्ये आला होता तर मित्रांनो अध्यापनाच्या पद्धतीमध्ये शिक्षक विशिष्ट ते सामान्य म्हणून ओळखले जाणारे मॅक्सिम हे प्रेरक आहे म्हणजेच सी कारण मित्रांनो मित्रांनो आपल्याला एखादा चॅप्टर असो टॉपिक असो त्यावर आपल्याला संकल्पना त्याच्या त्या संकल्पनावरून आपल्याला उदाहरण देणे नव्हे तर दुसऱ्या याच्यावरून आपल्याला उदाहरण दिलं आणि ते एकदम व्यवस्थित समजलं म्हणजेच ते प्रेरक असते त्याचप्रकार त्याचप्रकारे मित्रांनो दिलेल्या संकल्पनाचे स्पष्टीकरण देण्याऐवजी किंवा उदाहरणासह स्पष्टीकरणाचे पालन करण्याऐवजी शिक्षक हे विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणे देत असतात ज्याची संकल्पना कशी बजावते बजावत करण्याच्या पद्धतीस ते उलट आहे त्यामुळे आपल्या क्वेश्चनचा आन्सर येणार आहे सी अध्यापनाच्या पद्धतीमध्ये शिक्षक विशिष्ट ते सामान्य म्हणून ओळखले जाणारे हे प्रेरक मॅक्सिम वापरते त्यामुळे आपला आन्सर येणार आहे सी त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे जर आपल्या विद्यार्थ्यांना आपला विषय शिकवण्याशी शिकवण्याशी संबंधित अडचणी येत असतील तर सर्वोत्तम उपाय म्हणजे काय तर मित्रांनो जर शिक विद्यार्थ्यांना आपलाच विषय शिकवण्यामध्ये अडचण येत असेल तर ते, ते सर्वात महत्त्वाचा उपाय असतो निदान अध्यापन तर हा क्वेश्चन तुम्हाला जानेवारी दोन हजार अठरामध्ये आला होता मित्रांनो हा क्वेश्चन ना भरपूर वेळेस आलेला आहे त्यामुळे मी हा क्वेश्चन तुमच्यासाठी रिपीट घेतला आहे मित्रांनो या क्वेश्चनचा आन्सर आहे निदान अध्यापन कारण जोपर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यासाबद्दल उत्साही किंवा प्रेरणा नसल्यास ते कठोर परिश्रम उत्सुक घेत नाही म्हणजे मित्रांनो आपण जो पर, जोपर्यंत आपल्याला शिक्षक प्रेरणा देत नाही तोपर्यंत आपण प्रेरित होऊन अभ्यासाला लागत नाही त्यामुळे आपल्याला प्रेरित करणे फार महत्त्वाचे आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा प्रदान करण्यास किंवा प्रोत्साहित करण्यात मदत करू शकतात व ते करतात सुद्धा आणि हे विद्या आणि जे विद्यार्थी वर्गाच्या कार्यासह संघर्ष करतात त्यांना कधी कधी निराश वाटू शकते किंवा ते थे प्रेरणा त्यांची कमी करून स्वतः खाली उतरू शकते त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रेरित करायला पाहिजे अशा परिस्थितीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेमके कुठे चुकले काय चुकले व पू व दुसऱ्या वेळेस ते कसे ते सुधारू शकेल हे शिकण्यात ते मदत करणे फार आवश्यक आहे त्यामुळे ते मोटिवेट फार करत असतं त्यामुळे आपला क्वेश्चनचा आन्सर येणार आहे सी सी मग जर विद्यार्थ्यांना वि आपल्या विद आपल्या विद्यार्थ्यांना आपलाच विषय शिकवण्याच्या संबंधित अडचणी येत असेल तर सर्वोत्तम उपाय म्हणजे निदान अध्यापन त्यामुळे मित्रांनो हा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित रीड करा आणि आन्सरसुद्धा बघा त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे संगणक सहाय्यक सादरीकरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे तर हा क्वेश्चन तुम्हाला दोन हजार सतरामध्ये आला होता मित्रांनो या क्वेश्चनमध्ये आपल्याला कोणतं ऑप्शन हे असत्य आहे ते आपल्याला यामधून ओळखायचं आहे तर मित्रांनो तुम्ही व्यवस्थित रीड करा तर यामध्ये असत्य आहे हे शिक्षक विकसित करू शकते तर हे असत्य आहे तर याचं कारण आपण जाणून घेऊया मित्रांनो पहिलं ऑप्शन बघितलं तर पहिलं ऑप्शन आहे विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देण्यास शिक्षकांना मुक्त करू शकते तर आपल्या कॅम्प्युटर आपल्याला कॅम्प्युटर शिकवत असेल तर शिक्षकांना सुद्धा जास्त लक्ष विद्यार्थ्याकडे द्यावं लागतं आणि ते देतात त्यामुळे सगळ्या प्रश्नांचा आन्सरसुद्धा सहजपणे आपल्याला मिळतं त्याचप्रकारे दुसरं ऑप्शन आपण बघितलं तर विद्यार्थी निष्क्रिय अभ्यास करता होतो मित्रांनो निष्क्रिय विद्यार्थी सामान्यत प्राप्त माहिती किंवा प्रश्नांच्या अनुभवामध्ये व्यस्त न राहता शांतपणे माहिती आणि ज्ञान आत्मसात करू शकतात त्यामुळे हे ऑप्शनसुद्धा करेक्ट आहे त्याचप्रकारे आता लास्ट ऑप्शन म्हणजे विद्यार्थ्या हे विद्यार्थ्यांमधील संवादात वाव प्रदान करते तर मित्रांनो संगणकीय तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे तंत्रज्ञानासह वापरकर्त्यांच्या परस्पर संवादाचे स्वरूप बदलत जाते त्यामुळे हे विधानसुद्धा बरोबर आहे तर मित्रांनो आपल्या क्वेश्चनचं आन्सर येणार आहे सी कारण हे शिक्षक विकसित करू शकत नाही तर इथं दिलेलं आहे की ते करू शकते म्हणजे हे विधान असत्य आहे त्यामुळे आपला आन्सर येणार आहे सी त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी आवश्यक आवश्यकता नाही तर हा क्वेश्चन तुम्हाला मे दोन हजार मध्ये आला होता तर हे मित्रांनो आकर्षक व्यक्तिमत्व नाहीये तर मित्रांनो आता वन बाय वन ऑप्शन मध्ये आपण बघूया तर पहिला ऑप्शन आहे मानवी संबंध विषयक कौशल्ये तर मित्रांनो संप्रेषणाची कौशल्ये संघर्ष समाधान मल्टीटास्किंग या सर्व मानवी संबंधाची आवश्यकता आहे ही स्किल ज्याच्यामध्ये असते ते मानवी संबंध व्यवस्थापन पद्धती यशस्वीरित्या राबवण्याच्या मार्गावर असतो त्यामुळे हे सुद्धा करेक्ट आहे म्हणजेच हे आहे त्याचप्रकारे नेक्स्ट ऑप्शन आहे कम्युनिकेशन स्किल म्हणजे संप्रेषण कौशल्य मित्रांनो कोण कोणती पण सूचना असो तिला लवकर आणि व्यवस्थित समजून घेण्यासाठी तोंडी आणि लेखी दळण दळणवळणाची कौशल्य आवश्यक आहे ते प्रभावशाली प्रवा संवाद साधणे ही एक जीवनाची कौशल्य आहे त्याकडे दुर्लक्ष करू नये त्यामुळे चांगल्या प्रकारे संवाद साधणे म्हणजे समजून घेणे आणि समजावणे आणि समजणे हे कम्युनिकेशन स्किल आहे त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे त्याचप्रकारे आपण चौथं ऑप्शन बघितलं तर योग्य अध्यापन आणि पद्धतीचे ज्ञान म्हणजे मित्रांनो योग्य अध्यापन असले आणि प त्याच पद्धतीचे ज्ञान असले तर आपल्याला फार फा फायदा होतो म्हणजे शिक्षणाच्या पद्धतीची रचना आणि निवड करण्याच्या सूचनामध्ये सूचनामध्ये केवळ ह्या विषयाचे स्वरूप नाही तर विद्यार्थी कसे शिकतात हे देखील विचारात घेतले पाहिजे त्यामुळे हे ऑप्शनसुद्धा बरोबर आहे तर ऑप्शन सी आहे तर ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी मित्रांनो चांगल्या अध्यापनासाठी ॲट्रॅक्टिव्ह दिसणं किंवा ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी असणं गरजेचं नाही आहे त्यामुळे आपला आन्सर आहे सी त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे अभ्यासक्रमात व्यवहारिक कार्यासह मुख्य उद्देश काय आहे तर हा क्वेश्चन तुम्हाला दोन हजार तेरामध्ये आला होता तर ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे विद्यार्थ्यामध्ये विविध कौशल्ये विकसित करणे मित्रांनो विद्यार्थ्यांना विविध कौशल्य त्यामध्ये त्यांच्यामध्ये विकसित करणे हे फार महत्वाचं आहे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मग स्किल तयार म्हणजे ते निर्माण करतात म्हणजे त्यामुळे मित्रांनो व्यावहारिक कार्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना सक्रिय करणे त्यांना मोटिवेट करणे त्यांना अनेक महत्वाची मदत करणे त्यामुळे त्यांना प्रत्यक्षात व्यवहारिक कार्य आणि वैयक्तिक शिक्षण आणि विचार करण्याची कौशल्य ते विज्ञान कसे कार्य करते हे आपल्या याच्यामध्ये असते त्यामुळे मित्रांनो आतापर्यंत विविध मार्गाने शिक्षणाने शिक्षणाने समर्थन करू शकते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे कौशल्य विक कौशल्ये विकसित करणे फार गरजेचं आहे आणि वर्षभर गुंतवून ठेवणे हे काही गरजेचं नाही आहे कारण मित्रांनो विद्यार्थ्यांचे विचार करण्याची कौशल्य आणि विज्ञान कसे कार्य करते यावर सुद्धा ते कार्य करत असते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे कौशल्य विकसित करणे हे अभ्यासक्रमात व्यवहारिक कार्यासह मुख्य उद्दिष्ट आहे त्यामुळे आपला आन्सर येणार आहे बी त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे चांगल्या शैक्षणिक साधनाचे वैशिष्ट्य नाही तर हा क्वेश्चन तुम्हाला जानेवारी दोन हजार अठरामध्ये आला होता तर मित्रांनो या क्वेश्चनचा आन्सर आहे ते खूप लहान असावे म्हणजे कारण मित्रांनो चांगल्या शैक्षणिक साधनाचे वैशिष्ट्य हे असे असते की अर्थपूर्ण आणि हे ते हेतूपूर्ण असावे आणि प्रत्येक बाबतीत अचूक असलेच पाहिजे आणि ते सोपे असले पाहिजे त्यानंतर ते स्वस्तसुद्धा असले पाहिजे ते शक्य तितके सुधारित केले पाहिजे ज्या विद्यार्थ्यासाठी ते बोलत आहेत त्यांना ते, ते योग्य प्रकारे दिसण्यासाठी ते इतके मोठे असायला पाहिजे त्यांना व्यवस्थित दिसले की मग ते अभ्यास व्यवस्थित करतात आणि त्यांना अप अप टू डेट असायला पाहिजे त्याचप्रकारे उत्तेजित असायला पाहिजे आणि ते इझिली पोर्टेबल त्यांना घेता आलं पाहिजे आणि ते, ते विद्यार्थ्यांना मानसिक आणि मानसिक पातळीनुसार असलेच पाहिजे ज्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले पाहिजे हे सगळे हे सगळे कॅरेक्टरस्टिक ऑफ गुड टीचिंग्स आहे म्हणजेच मित्रांनो यामध्ये बी ऑप्शन सी ऑप्शन आणि डी ऑप्शन हे तीनही करेक्ट आहे पण मित्रांनो चांगल्या शैक्षणिक साधनाचे वैशिष्ट्य नाही तर नाही म्हटल्यावर आपला आन्सर येणार आहे ए ते खूप लहान असावे असे यामध्ये येत नाही त्यामुळे आपला आन्सर येणार आहे ए त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्यापन सहाय्याची निवड मुख्यत्वे कशावर अवलंबून असते तर हा क्वेश्चन तुम्हाला एप्रिल दोन हजार सतरामध्ये आला होता तर मित्रांनो तर मित्रांनो याचा आन्सर आहे विद्यार्थ्यांच्या शैक्ष शैक्षणिक आणि स्तर व त्यांचे वय मित्रांनो जसे की आपण पहिले आपण बालपण हे बालवडीतमध्ये शिकून घालवतो त्यानंतर मग प्राथमिक शाळा व क व म्हणजेच त्याचबरोबर मध्यम शाळा सुरुवातीच्या वर्षात असते त्यानंतर माध्यमिक शिक्षण म्हणजे माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय आणि त्यानंतर उच्च शिक्षण किंवा व्यावसायिक शिक्षण अशा प्रकारे शैक्षणिक स्टेट स्टेज असतात आणि मित्रांनो ते वयानुसार होत गेलेले जाते कारण जसे जसे चार ते अठरा वया गटातील वया गटातील विद्यार्थ्यांची लोकशाही शैक्षणिक प्रणालीमध्ये ते एकत्रित असतात त्यामुळे त्यांचे वय आणि विद्यार्थी शैक्षणिक स्तर हे अध्यापन सहाय्याची निवड मुख्यत्वे अवलंबून असते त्यामुळे आपल्या क्वेश्चनचा आन्सर येणार आहे डी त्याच प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्जनशील विचार वृद्धिंगत करण्यासाठी संगणक उपयुक्त ठरतो जेव्हा काय सांगितले जाते तर मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अकरामध्ये आला होता नो, तुमी करूं 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 नो, तर मित्रांनो तुम्ही ऑप्शन व्यवस्थित वाचा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की याचा आन्सर काय असेल जेणेकरून मला लवकर समजेल की तुमचा अभ्यास कितपर्यंत झालेला आहे त्याचप्रकारे मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची ही लवकरात लवकर मिळत जाईल Then